हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपण म्हाडाच्या भरतीसाठी स्पेशल टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे ज्याचे सगळे टेस्ट पेपर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवत आहे टेस्ट थ्रीचे पंचवीस जी चे, चे प्रश्न मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिले होते पण त्याच्यात मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं नव्हतं त्याच्यामुळे बऱ्याच प्रश्नांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे ऑब्जेक्शन होते की त्याचं उत्तर कसं काय आलं तर आता मी जे जी केचे पंचवीस प्रश्न घेतले होते त्या सगळ्या पंचवीसच्या पंचवीस प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सहित तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही जर ही टेस्ट सिरीज जॉईन केली तर तुम्हाला या पीडीएफ सुद्धा प्राप्त होतील आणि त्याच्यामध्ये सध्या सगळ्या जीच्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण खाली दिलेलं राहील जे की तुम्ही आता पाहणारच आहात तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खाली मोबाईल नंबर होत आहे त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ती टेस्ट सिरीज जॉईन करू शकता मात्र दोनशे रुपये फी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा पेपर प्राप्त होतील सध्या लगेच तीन पेपर प्राप्त होऊन जातील आणि बाकीचे पेपर दोन दोन दिवसाच्या गॅपमध्ये जसं तयार झालं पेपर तसं तुम्हाला भेटत राहील तर तुम्ही म्हाडाची तयारी करत असाल लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या बिलायकुन क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला भेटत नाही मित्रांना व्हिडिओ लाईक आणि विसरून शेअर सुद्धा करा तर चला वेळ न करता आपण आजचा हा टेस्ट पेपर एक्सप्लेनेशन सहित पाहूया बघा प्रश्न क्रमांक पहिला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे तर हा प्रश्न स्पष्टीकरण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दिलेलंच होतं कारण हे सगळ्यांना माहीत असेलच की अनिल डिग्गीकर हे नुसते मुख्य कार्यकारी अधिकारीच नाही तर म्हाडाचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत कोण अनिल डिग्गीकर आता जे प्रश्न क्रमांक दोन आहे इथून तुम्हाला मी स्पष्टीकरण मागच्या व्हिडिओमध्ये दिलं नव्हतं तर आता सगळ्या प्रश्नाचं स्पष्टीकरण इथून आपण देत चालूया द्रवरूप शिलारस अथवा लावारसाच्या घननी भवनातून तयार होणाऱ्या खडकास काय म्हणतात या प्रकारचे प्रश्न तो म्हाडाचा लिपिक असो वरिष्ठ लिपिक असो कनिष्ठ लिपिक असो की इंजिनिअरिंगच्या कोणत्याही परीक्षा असो म्हाडामधील या प्रकारचे प्रश्न मागील काही जे वर्षी आहे ज्याच्या भरती झाली होती त्याच्यामध्ये या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत खडकांवर आधारित त्याच्यामुळे याच्या दोन्ही तिन्ही प्रकारचे प्रश्न मी घेतले तर द्रूप शिलारस अथवा लावारसच्या घरणी भरतून जो खडक तयार होतो त्याला म्हणतात अग्निजन्य खडक कोणता आहे अग्निजन्य खडक आणि गर्भातील अतिशय तप्त लावा जो असतो तो थंड झाल्यावर त्याला कठीण रूप प्राप्त होते आणि त्यालाच अग्निजन्य खडक आणि त्याला जे रासायनिक नाव ज्याला म्हणूया आपण त्याला बेसॉल्ट असं चा म्हटलं जाते आणि आपला जो महाराष्ट्र आहे तो बेसॉल्ट या काळापाशाणाचं महाराष्ट्रामध्ये याचा पठार सुद्धा आढळते जास्तीत जास्त हा बेसॉल्ट खडकच महाराष्ट्रात सापडतो तो ते अग्निजन्य खडकालाच बेसॉल्ट सुद्धा म्हटलं जाते त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा ग्रॅनाईट हे खडकाचे उदाहरण आहे हे कोणत्या खडकाचं उदाहरण आहे तर हा सुद्धा अग्निजन्य खडकाचं उदाहरण आहे परंतु अग्निजन्य खडकामध्ये एक उपप्रकार पडतो तो आहे अग्निजन्य खडक तर त्याचा हा ग्रॅनाईट एक भाग आहे जर ऑप्शन मध्ये तुम्हाला अग्निजन्य खडक न देता अंतर्निर्मित अग्निजन्य खडक सुद्धा देऊ शकतात तर हे सुद्धा लक्षात ठेवा की अग्निजन्य खडकाचा तो उपप्रकार आहे तर ज्वालामुखी प्रक्रियेदरम्यान ज्या वेळेला शिलारसाचे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली घननी भवन होते त्यावेळेस तेथे निर्माण होणाऱ्या खडकांना अंतर्निर्मित अग्निजन्य खडक म्हटलं जाते आणि त्याचं उदाहरण आहे ग्रेनाईट ओके त्याच्यानंतर आहे मार्बल मार्बल हे कोणत्या खडकाचं उदाहरण आहे तर मार्बल हा रूपांतरित खडकाचं उदाहरण आहे कोणतं खडक रूपांतरित खडक संगमरवरी त्याला आपण म्हणू शकतो मार्बल म्हणजेच मार्बल खडक जास्त पातळ नसलेला रूपांतरित खडक असून कार्बोनेटचे स्फटीकर स्फटिकीकरण करून तयार झा तयार होतो कोण मार्बल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा खेलरत्न पुरस्काराचं नवीन नाव काय मोस्ट इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहे ऑलिम्पिक खेळ चालू असतानाच ना खेलरत्नाचं नाव ना बदल करण्यात आलं होतं त्याच्या पाठीमागचं कारण सांगू तुम्हाला का बरं करण्यात आलं पहिले ऑप्शन पाहूया राजीव गांधी खेलरत्न दीनदयाल की ध्यानचंद या की यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे खेलरत्नाचं पुरस्काराचं नामांतर करून आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आलाय तर खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित करण्यात आलं हा पुरस्कार मेजर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावानं आता ओळखला जाणार आहे याच्या पाठीमागचे दोन कारण आहे एक की ध्यानचंद मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगर यांना आपण म्हणून ओळखतो तर यांना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी चालू होती मग भारतरत्न न देता जनतेचा जो रोष आहे किंवा जनतेची जी, जी मागणी आहे त्यांना थोडूस समाधान प्राप्त झालं पाहिजे त्याच्यासाठी काय केलं त्यांनी खेलरत्नाला ध्यानचंद यांचं नाव देण्यात आलं त्याच्यामुळे काय झालं की जी भारतरत्नाची मागणी आहे ध्यानचंदसाठी ती थोडीशी मावळली ती शांत झाली आणि दुसरं कारण हे आहे की याचं पूर्वीचं नाव काय होतं त्याच्या पूर्वीचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मग राजीव गांधी कोणत्या पार्टीचे आहे म्हणजे आपल्या विरोधी पार्टीचं नाव हटवून टाकलं हा एक त्यांनी त्याच्यातून साध्य केलं दुसरं की जी मागणी होती मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न द्या ती सुद्धा थोडी शांत झाली आहे कारण खेलरत्नला आता मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात आलं आणि या नुकती याच वर्षी हे बदल करण्यात आले त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या परीक्षेसाठी ठरतो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सहावा येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तर येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह हा झाला होता वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला ओके डेट सुद्धा माहित असू द्या वीस मार्च आणि वर्षा एकोणीशे सत्तावीस म्हणजे ऑप्शन नंबर तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदार तळ्याचं पाणी अस्पृश्यांना घेता यावं म्हणून केलेला हा सत्याग्रह होता यामुळेच वीस मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो हा सुद्धा लक्ष ठेवा जर प्रश्न आला की महारा सामाजिक सबलीकरण दिन कोणता कोणता आहे वीस मार्च हा महाराष्ट्रामध्ये पाळला जातो आणि ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती आणि या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह चौदा तळ्याचा सत्याग्रह महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणून सुद्धा ओळखलं जाते नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सातवा मानगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर मानगंगा ही भीमा नदीची उपनदी आहे तर महाराष्ट्र राज्यातील भीमा नदीची उजव्या तीरावरील ही प्रमुख उपनदी आहे आंधळी धरणाच्या योजनेमुळे हिला महत्व प्राप्त झालं होतं आणि हिची लांबी एकशे साठ किलोमीटर पैकी सोलापूर जिल्ह्यातून ऐंशी किलोमीटर पर्यंत वाहते आणि सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात फलटण जवळच्या डोंगरात हिचा उगम होतो तर हा हा प्रश्न महत्वाचा काय कारण की यामुळं जे आंधळी धरणाचं योजना आहे त्याच्यामुळे फार महत्व प्राप्त झालं होतं त्याच्यामुळे ही मानगंगा नदी परीक्षेत विचारल्या जाऊ शकते प्रश्न क्रमांक आठ कोलम हा आदिवासी समाज कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळतो तर कोलम हा आदिवासी समाज सगळ्यात जास्त यवतमाळ जिल्ह्यात आढळतो प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर झरी जामनी घाटंजी वनी राळेगाव मारेगाव कळंब इत्यादी तालुक्यांमध्ये या लोकां लोक आढळतात सोबतच यवतमाळ जिल्ह्याचे शेजारी असलेले नांदेडमध्ये माहूर किनवट आणि वर्धामध्ये वर्धा आणि आदिलाबाद जिल्हा आंध्र प्रदेशमधला याच्यात सुद्धा काही लोक कोलम आदिवासी या समाजाचे आढळून येतात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक नववा इंडिया हाऊस ची स्थापना इंग्लंडमध्ये रिकामी जागा यांनी केली कोणा केली तर इंडिया हाऊस ची स्थापना इंग्लंडमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती कोणी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना तेथील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी केली होती म्हणजे जे भारतीय विद्यार्थी इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले होते त्या म्हणजे काय म्हणते सुजान नागरिक शिक्षण घेतलेले आहे मग त्यांच्यामध्ये भारताचा राष्ट्रवाद भारताबद्दलचा राष्ट्रवाद निर्माण व्हावा म्हणून श्यामजी कृष्णा वर्मा यांनी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली होती नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक दहावा डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी येथील तुरुंगात लिहिला हा बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया कारण महाराष्ट्राशी रिलेटेड आहे तर हे लिहिलं गेलं होतं अहमदनगरच्या तुरुंगात कुठं अहमदनगरच्या एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळ जोर धरीत होती तिचे नेतृत्व करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह मौलाना आझाद सरदार वल्लभभाई पटेल यांना बंदी म्हणून ठेवण्यात आलं होतं नेहरू यांनी याच किल्ल्यात डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला होता तो याच किल्ला हा किल्ला कोणता तर तो, तो आहे अहमदनगरमधील भुईकोट किल्ला आणि याचं बांधकाम कधीच आहे तर चौदाशे नव्वद मध्ये याचं बांधकाम झाल्याचा उल्लेख आढळतो तर कुठं त्यांना बंदिस्त ठेवण्यात आलं होतं अहमदनगरचा भुईकोट किल्ला आणि इथं त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता प्रश्न क्रमांक अकरा सव्वीस अकराच्या मुंबईवरील दहशतवादी दहशतवादी हल्ल्याची चौकशीसाठी नेमलेली समिती कोणती सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता मुंबईवर त्याच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली होती त्याचं नाव हो काय तर ती समिती होती रामप्रधान समिती रामप्रधान समिती होती ही एक उच्चस्तरीय चौकशी होती जिला एच ई सी चौकशी समिती म्हणून सुद्धा ओळखले जाते एच सी म्हणजे हाय लेव्हल एन्क्वायरी कमिटी एच एलईसी समिती म्हणून ओळखली जाते दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याच्या प्रतिसादाची चौकशी करण्यासाठी प्रधान चौकशी आयोग तीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केला होता आणि माजी गृहसचिव राम प्रधान आणि माजी आय पी एस अधिकारी वप्पाला बालचंद्रन यांचा समावेश असलेली ही दोन सदस्यीय समिती असती तर कोणताही प्रश्न आता तुम्हाला याच्यावर आला तर तुम्ही सहज उत्तर देऊ शकता कधीच गठन करण्यात आलं तीस डिसेंबर दोन हजार ला दोन किती सदस्य सचिव होती दोन सदस्य सचिव समिती होती हो कोण कोण होतं एक राम प्रधान होते आणि दुसरं होतं वप्पाला बालचंद्रन नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक बारा ई महाभूमी खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ई म्युटेशन ई चावडी संगणीकृत तलाठी दप्तर किंवा सर्व याचं उत्तर आहे वरील सर्व तर ई महाभूमी हा लोकांचे व्यवहार फास्ट वेगवान आणि अतिशय जास्त सुलभतेने व्हावे यासाठी हा पोर्टल सुरू करण्यात आला आणि याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे ई म्युटेशन ई चावडी आणि संगणीकृत तलाठी दप्तर प्रश्न क्रमांक तेरा चे द्विसरपिल रेणू म्हणजे डबल हेलिकल प्रारूप कोणी कोणी व केव्हा शोधून काढलं म्हणजे दोन प्रश्न एकत्र विचारले तर याचं उत्तर आहे वॉटसन व वा क्रिक यांनी एकोणीशे त्रेपन्न मध्ये एकोणीशे त्रेपन मध्ये जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी केलेल्या दुहेरी हेलिक्स डी च्या वळणाच्या शिडीचा संरचना शोध विज्ञानाच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरला आणि आधुनिक आण्विक जीवशास्त्राचा यांनी जन्म दिला जो मुख्यत्वे समजून घेण्याची संबंधित आहे जीन्स पेशी रासायनिक प्रक्रिया या नियंत्रित करतात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक चौदा लैंगिकरित्या पारेषित होणाऱ्या रोगास काय म्हणतात तर लैंगिकरित्या जो रोग पारेषित होतो त्याला एस टी डी म्हणतात लैंगिक संक्रमित रोग सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज त्याचा फुल फॉर्म होतो हा शब्द लैंगिक संपर्काद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणाऱ्या स्थितीचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे काच रबर ग्राफाईटीची निमाती तर विद्युत वाहक आहे ग्राफाईट ग्राफाईड एक विद्युत वाहक पदार्थ आहे प्रश्न क्रमांक सोळा मारिओ मिरांडा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रिकामी जागा का होते काय होते क्रिकेटपटू व्यंगचित्रकार संगीतकार कियापैकी नाही तर ते होते व्यंगचित्रिकार मारिओ मिरांडा किंवा यांनाच मारिओ डी मिरांडा या नावाने सुद्धा ओळखलं जाते गोवा राज्यातील लुटोलिम येथे राहणारे भारतीय व्यंगचित्रकार आणि चित्रकार, चित्रकार होते ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सतरा डब्ल्यूटीओ म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली हा नाही का हा स्पर्धा परीक्षेचा पेपर काढणाऱ्याचा आवडता प्रश्न आहे बऱ्याच एक्झाम मध्ये हा प्रश्न रिपीट जशाला तसा होतो एक तर डब्ल्यूटीओ म्हणजे काय काय काम करते कुठं स्थापना झाली हेड ऑफिस कुठं आहे मुख्यालय कुठं आहे या प्रकारचं वारंवार डब्ल्यूओ च्या वर प्रश्न विचारला जातो तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही एक आंतर सरकारी संस्था आहे जी राष्ट्रांमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचं नियमन आणि सुविधा देते आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रित करणाऱ्या नियमांची स्थापना सुधारणा आणि अंमलबजावणी करण्यासाठी सरकार संस्थेचा वापर करते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या मारेकश करारानुसार एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी अधिकृतपणे कार्य सुरू केले आणि अशा प्रकारे एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थापित झालेल्या दर आणि व्यापार म्हणजे गॅट वरील सामान्य करायची यानं जागा घेतली तर याची सुरुवात कधीची आहे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव कोणाची एक जागा घेतली यानं गॅट कराराची जागा यानं डब्ल्यूटी घेतली आणि डब्ल्यूटी ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था आहे ज्यामध्ये एकशे चौसष्ट राष्ट्रीय प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक व्यापार आणि जागतिक जीडीपीच्या अठ्ठ्याण्णव टक्केपेक्षा जास्त याचा वाट आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अठरा संरक्षण आणि संशोधन विकास संघटना म्हणजेच डीआरडीओ यांनी विकसित केलेल्या कोविड नाईन्टीन प्रतिबंधक औषधाचं नाव काय कोरोनावरचे एक ते दोन क्वेश्चन हमखास तुम्हाला विचारले जाणारच तर डीआरडीओनं कोरोनावर एक औषध विकसित केलं होतं त्याचं नाव काय कोरोनिल टू डीजी 2D, टू uh, डी म्हणजे त्याला शॉर्ट फॉर्म टू डीजी म्हणतात टू डी ऑक्सी डी ग्लुकोज की रेमडेसिवर की यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे टू जी टू डी ऑक्सी डी ग्लुकोज आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा क्वेश्चन ठरतो कोरोनाच्या दृष्टिकोनातून तर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डी आर डी ओनं विकसित केलेल्या कोविड नाईन्टीन प्रतिबंधात्मक औषधाचं नाव आहे टू जी 2D टू डी ऑक्सी डी ग्लुकोज या क्रो कोरोना प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी म्हणजे डीसीजीआय आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर सतरा मे दोन हजार एकवीस रोजी याचं अनावरण करण्यात आलं होतं आणि भारताचे रक्षामंत्री यांनी याचं अनावरण केलं होतं नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकोणीस टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदके जिंकली हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ठरतो चालू दृष्टिकोनातून तर भारताने एकूण सात पदके जिंकली आहे किती सात तर सात पदके जिंकली त्याच्यातलं एक सुवर्ण दोन द्रौप्य आणि चार कांस्य पदक का आहेत मग जिंकली कोण कौन कोण आहे सुवर्ण कोण जिंकलं सुवर्ण तर सगळ्यांना पाठत असेल नीरज चोपडा यांनी सुवर्ण जिंकलं रौप्य पदक कोणी कोणी जिंकलं रौप्यमध्ये मीराबाई चानू रवी कुमार दहिया त्याच्यानंतर कांस्य पदक पी व्ही सिंधू लवलीना बोरगोहेन बजरंग पुनिया आणि भारतीय पुरुष हॉकी संघ या प्रकारचे सात पदक काय तुमच्यासाठी एक क्वेश्चन देतो मी या ठिकाणी कमेंट करून याचं उत्तर सांगा पाहू तुमचा अभ्यास किती चांगला आहे किंवा अभ्यास याची उत्तर माहीत नसेल तर मित्रांनो गुगलवर सर्च करा पुस्तकं चाळा जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती होऊन जाईल जितकी मी खेळाडूंची नावं सांगितली जसं नीरज चोप्रा मीराबाई चानू रवी कुमार दहिया या सगळ्या खेळाडू हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते कमेंट करा पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात आणि माहीत नसेल तर सर्च करा एका दृष्टीने तुमचं ते माहिती पण तुम्हाला होऊन जाईल प्रश्न क्रमांक वीस डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी वापरतात तर डॉट्स हा हे क्षयरोगासाठी वापरला जाते म्हणजे टीबी या रोगासाठी वापरतात क्षयरोग टीबी रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी डीओटी म्हणजे डॉट्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि आय व्ही उपचारामध्ये डीओटीला कधी कधी थेट प्रशासित व्हायरल डा डी ए आर टी म्हणतात म्हणजे एड्स संबंधी जर याचा वापर केला असेल तर त्याचं नाव सुद्धा बदललं जाते काय डी ए आर टी म्हणून त्याला एड्समध्ये उपचार पद्धती म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीपैकी कोणाचा सहभाग नसतो ओके तर राष्ट्रपतीची निवड अतिशय किचकट आणि सामान्य माणूस जास्त करून याच्याशी अनभिज्ञ आहे म्हणजे याचा माहितीच नसते की कशी निवड होते त्याच्यात सहभाग कोणाचा असतो आणि कोणाचा नसतो तो आपल्याला काय विचारलं सहभाग कोणाचा नसतो त्याच्यात विधान परिषदेच्या सदस्यांचा सहभाग नसतो कलम बावन मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल आणि प्रेसिडेंट म्हणजेच प्रेसिडेंट ऑफ इंडिया अशी तरतूद करण्यात आली आहे आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य म्हणजे लोकसभा राज्यसभा राज्यांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य दिल्ली व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांचे विधानसभांचे निर्वाचित सदस्य भाग घेत असतात परंतु विधान परिषद सदस्य त्याच्यात नसतात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता पंडित जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर महम्मद अली जीना वल्लभभाई पटेल की आचार्य कृपलानी त्याच्यामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांचा आपल्या घटना समितीमध्ये सहभाग नव्हता घटना समितीमध्ये कोण कोण होतं तर पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल राधाकृष्णन मौराणा आझाद गोपालस्वामी अय्यंगार कृष्णस्वामी अय्यंगार टी कृष्णमाचारी ए के मुंशी ही पूर्ण लिस्टच आहे ज्यांना ज्यांनी टेस्टरी जॉईन केली त्यांना ही पीडीएफ प्राप्त होणारच आहे ज्याला कोणाला जॉईन करायची असेल खाली मोबाईल नंबर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जॉईन करू शकता प्रश्न क्रमांक तेवीस रिकामी जागा घटना दुरुस्तीनुसार भारतीय घटनेत सर्वाधिक मूलगामी व व्यापक दुरुस्ती करण्यात आली आहे तर ती आहे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार भारताच्या भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक मूलगामी व व्यापक सुधारणा करण्यात आली आणि याच बेचाळीसव्या लघु लघुराज्य घटना सुद्धा म्हणून ओळखलं जाते म्हणजे प्रश्न असं येऊ शकतो की लघुराज्य घटना कोणत्या घटना घटनादृष्टीला म्हणतात तर ती सुद्धा बेचाळीसवी दुरुस्ती आहे कधीची आहे ती एकोणीशे ची ओके प्रश्न क्रमांक चोवीस ग्रामपंचायतीस खालीपैकी कोणता कर आकारण्याचा अधिकार आहे जमीन महसूल विक्री कर अबकारी कर की स्थानिक जत्रा कर जमीन महसूल बघा जमीन महसूल कोण करतो तलाठी करतो एकत्रित आहे ना तलाठी ग्रामपंचायतीशी रिलेटेड आहे का नाही तो महसूल विभागाची म्हणजे हा सुद्धा नाही कर आणि विकारी कर हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आत्ता आहे हे सुद्धा नाही उरला काय स्थानिक जत्रा कर हा ग्रामपंचायतीशी रिलेटेड आहे खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही नगरपालिका आहे महानगरपालिका सुद्धा आहे कटक मंडळ हा नगरपालिकेचाच एक प्रकारचा असतो परंतु राज्य परिवहन महामंडळ हा नाही आहे म्हणजे हा उत्तर राहिल्याचं राज्य परिवहन महामंडळ हा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये इन्क्लूड होत नाही मग कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद तालुका पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग आहेत तर प्रकारे मित्रांनो हे जी केचे पंचवीस प्रश्न स्पष्ट आपण कव्हर केले तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर विचारलं ते नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करायची खाली मोबाईल नंबर सुरू त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू तुम्ही जॉईन करू शकता त्याच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो धन्यवाद